श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। नवरात्रीचा सण देवीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी विशेष मानला जातो। अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते। हे काम्य व्रत आहे, म्हणजेच इच्छापूर्तीसाठी केले जाणारे व्रत आहे। ललिता मातेला उद्देशून हे व्रत केले जाते। पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भाण नावाच्या राक्षसाचा वध केला होता। हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता। या असुरापासून महिला मुलांना धोका होता। देवीने तो दूर केला, म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंद मातेची अर्थात कार्तिकेयेच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजाही केली जाते। हे व्रत केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते। देवी ललिताला त्रिपुरा सुंदरी असेही म्हटले जाते आणि यंदा 7 ऑक्टोबर रोजी आहे ललिता पंचमीचं व्रत। या दिवसाचा रंग आहे पांढरा आणि या दिवशी आपल्याला देवीला केळीचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे। केळीचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे बुद्धीमध्ये वाढ होते आणि आपल्याला निरोगी कायाची प्राप्ती होत असते। तसेच या दिवशी आपल्याला देवीला पिवळ्या फुलांची माळा तसेच बेलपत्रांची माळाही अर्पण करायची आहे आणि आपल्याला ओम देवी स्कंद माते नम, ओम देवी स्कंद माते नम या मंत्राचा 108 वेळा जप हा करायचा आहे। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची। ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील भांडणे, इडापिडा, शत्रुबाधा, पितृदोष, वास्तुदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। शास्त्रानुसार देवी देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते। ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर जाळला जातो तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारचे दोषांचा प्रभाव राहत नाही। कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते। अशा वातावरणामध्ये देवता लवकर प्रसन्न होतात। कापूराच्या प्रभावाने घरातील वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि याच्या सुगंधाने आपल्या विचारांमध्येही सकारात्मकता येते। आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून आज संध्याकाळी हा उपाय जो आहे तो करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा, जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, ग्रहदशा चांगली नसेल, राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपल्या घराची किंवा आपल्या मुलांची किंवा आपली प्रगती कुठेतरी खुंटली जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्याला किंवा आपल्या घरातल्या इतर सदस्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळत असतं। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेची जी वेळ असते, 3 सांजेची जी वेळ असते, त्या वेळेमध्ये करायचं आहे। कारण असं म्हटलं जातं की ह्या वेळेमध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा। त्यानंतर आपल्या घराच्या सर्व दरवाजे आणि खिडक्या आपल्याला खोलून घ्यायच्या, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा आहे, अलक्ष्मी येतील, आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची आहे की तुम्ही कापूरदानी घेतली तरीही चालणार आहे। त्यामध्ये आवर्जून आपल्याला शेणाची गौरीही ठेवायची आहे, कारण शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी ही निवास करत असते। तसेच गायीच्या शेणावर कापूर ठेवून जाळल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही। शिवाय आपल्या घराला लागलेली जी नजर दोष असतो तो सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। आता काही कारणास्तव तुमच्याकडे शेणाची गौरी नसेल तर थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला 2 ते 3 वड्या भीमसेनी कापूरच्या ठेवायच्यात। मी नेहमी सांगते, प्रत्येक उपायामध्ये आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्त्व असतं ते आपल्यामध्ये आणि आपल्या
घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडा पिडा आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, तो दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला 2 लवंगासुद्धा त्या मातीच्या पंक्तीमध्ये ठेवायच्यात. लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि लवंगामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आता आपल्याला काय करायचं, आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने ह्या पंक्तीमधला कापूर जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचं. कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्या पंक्तीमध्ये 2 ते 3 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचं आहे, कारण तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि तुपाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. त्यानंतर आपल्याला काही वेळाकरता ही पंक्ती जी आहे ती देवघरासमोरच ठेवायची, त्यानंतर तिकडनं उचलायची आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो आपल्याला फिरवायचा. फिरवताना आपल्याला निरंतर ओम श्री महालक्ष्मीय नमः, ओम श्री महालक्ष्मीय नमः या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो फिरवायचा. संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ही आपल्याला कापूरदानी जी आहे ती ठेवायचे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरबरोबर ह्या वस्तू जाळतो तसेच मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडा पिडा आहे, वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो सर्व दूर होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. आता कापूर शांत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्या पंक्तीमध्ये काही वस्तू असतील, ज्या जळाल्या असतील, काही नाही जळाल्या असतील, त्या आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला टाकायच्यात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा. नक्की करा, हा उपाय केल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीसुद्धा होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.